आज दिवसभरात जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पस्तीस बंधारे पाण्याखाली गेलेत तर पंचगंगेची पाणी पातळी साडे पंचवीस फुटावर गेलीय पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ झाली आहे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एकशे चार मिलीमीटर पाऊस आजरा तालुक्यात झालाय आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला शहरी भागात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडतोय त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरासरी एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या मंगळवारी रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पावसाचा जोर वाढला होता दिवसभरात काही वेळा ऊनही पडलं मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक आहे सध्या पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी साडे एकवीस फुटावर गेली आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून अकराशे क्युसेक्सनं पाणी सोडलं जाते परिणामी कुंभी कासारी भोगावती या नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलंय जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे एकशे चार मिलीमीटर पाऊस आजऱ्यात झालाय तर हातकणंगल्यात दहा मिलीमीटर शिरोळ नऊ पूर्णांक एकाहत्तर मिलीमीटर पन्हाळा अठ्ठावीस पूर्णांक शहाऐंशी मिलीमीटर शाहूवाडी सदतीस मिलीमीटर राधानगरी पासष्ट मिलीमीटर गगनबावडा अठ्ठ्याण्णव मिलीमीटर करवीर तेरा पूर्णांक अठरा मिलीमीटर कागल सेहेचाळीस पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर गडेंग्लज एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस मिलीमीटर भुदरगड सत्तेचाळीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर चंदगड पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास मिलीमीटर अशी एकूण सहाशे ब्याण्णव पूर्णांक सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून गडेंग्लस तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून निलजी नांगनूर खानापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे बंधारे पाण्याखाली गेलेत तर गढेंग्लस शहरालगत असणाऱ्या भडगाव रोडवरील पुलाच्या खाली पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे